हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध मी पंतप्रधान झालो तर या विषयावरती आज आपण काही ओळू लिहिणार आहोत चला तर मग सुरुवात करूया खरे म्हणजे शिक्षण चालू असताना मी पंतप्रधान झालो तर हा विचार करणेसुद्धा वेळेपणाचे आहे परंतु सध्या आपल्या देशाच्या राजकारणाची स्थिती मनबैठक करून टाकणारी आहे भारतीय लोकशाही राष्ट्र आहे लोकशाहीत पंतप्रधानांना राजकारभाराचे सर्वोच्च अधिकारी मानतात म्हणून असे वाटते की मला पंतप्रधानपद लाभले तर मी भारत देशाचे चित्र बदलून टाकेन मी पंतप्रधान झालो तर मी भारताचा सेवक आहे हे कधीही विसरणार नाही हे राज्य जनतेचे हे सतत स्मरणात ठेवीन साधीराणी उच्च विचारसरणी तत्त्व राजकारभारात भाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वीकारावे आग्रह धरीन त्याची अंमलबजावणी मी स्वतःपासून करेन मंत्र्यांनी नेमस्त पगार घ्यावेत असे पूर्वी गांधीजींनी सांगितले होते तेही मी प्रयत्नपूर्वक अंमलात आणेन देशाच्या कल्याणासाठी कोणतेही धोरण आखताना योजना कार्यान्वित करताना देशातील कायदे तज्ज्ञ विद्वान तज्ज्ञ ह व्यक्तींशी सल्लामसलत करेन त्या खात्यातील मंत्रीवर्गाची निवड करताना त्यांना त्या त्या खात्यासंबंधी असलेली आवश्यक माहिती निस्पृहता ह्या गोष्टींची विचारणा करेन प्रत्येक मंत्र्याचे ज्ञान ना आणि अनुभव लक्षात घेऊनच खातेवाटप करेन सामाजिक समस्याबरोबर आज सगळ्यात महत्त्वाचा अडथळा म्हणजे भ्रष्टाचाराचा वाढता भस्मासूर हा भस्मासूर सामान्य जनतेला देशोधडीला लावणारा व समाजात वैफल्य पसवणारा आहे मी पंतप्रधान झालो तर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होणाऱ्यावर कडक कारवाई होईल अशी न्यायव्यवस्था निर्माण करेन लोकांच्या प्राथमिक गरजा भागवणे आज आपल्या देशात कोठ्यावधी लोकांना पोचण्यासाठी अन्न घालण्यासाठी कपडे आणि राहण्यासाठी घर मिळत नाही पंतप्रधान म्हणून मी प्रथम देशातील जनतेच्या देशा या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन कामगार कारागीर इत्यादींच्या कल्याणासाठी आणि निम्न वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी मी विशेष कार्यक्रम आयोजित करेन देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन मी बेरोजगारी आणि गरिबासारख्या समस्या सोडवण्यासाठी लघु उद्योगांना प्रोत्साहित करेन निरक्षरता निर्मूलनासाठी योग्य व्यवस्था करेन भारतीयांच्या आरोग्यासाठी ठोस पावले उचललेन गावाच्या प्रगतीसाठी पंचायतींना विशेष अधिकार देतील तसेच समाजसुधारकांना आणि ग्रामसेवकांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन देईन याव्यतिरिक्त देशातील वैज्ञानिक आणि तांत्रिक शिक्षणासाठी ठोस कार्यक्रम आयोजित करेन माझी सेवा आणि कर्तव्यनिष्ठेने देशवासी आदर्श सादर करण्यासाठी मी प्रयत्न करेन मी विरोधी पक्षाची भूमिका जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन माझ्या मंत्रिमंडळातील सदस्यांना मी त्यांच्या योग्यतेनुसार योग्य निवडक पदे सोपवेन माझ्याबद्दल त्यांचे वागणे सहानुभूतीशील असेल परंतु कोणत्याही प्रकारची विरोध सहन केला जाणार नाही ना। मी माझ्यासाठी हेच परम कर्तव्य असेल की प्रत्येक मार्गाने देश हा सुखी समृद्ध आणि शक्तिशाली व्हावा आज आपण मराठीने मन मी पंतप्रधान झालो तर या विषयावरती काही ओळी हो। लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की हो सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब सब करायचं विसरू नका थँक्यू